स्टूडेंट्स, आपल्याला पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा आहे. तर पुढचा पार्ट आहे आपला टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आपण केमिकल रिएक्शन म्हणजे काय बघितलं, तर आता आपल्याला त्याच्या टाइप्स डिस्कस करायचं आहे की केमिकल रिएक्शनच्या कुठल्या कुठल्या टाईप असतात. केमिकल रिएक्शनमध्ये आपण बघितलं व्हॉट इज अ वर्ड इक्वेशन, त्याच्यानंतर आपण बघितलं व्हॉट इज अ केमिकल रिएक्शन, हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. तर आपल्याला आता डिस्कस करायचं आहे महत्त्वाचं, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आपल्याला ते पाहायचं आहे. केमिकल रिएक्शन आर क्लासिफाईड इन टू फोर टाईप्स. केमिकल रिएक्शन ह्या फोर टाईप्सच्या असतात, विथ द नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. म्हणजे काय, हे टाईप्स कशावरून पाडलेत आपण, की नंबर ऑफ रिएक्टंट किती आणि नंबर ऑफ प्रोडक्ट किती याच्यावरून आपण त्याच्या टाईप डिफाईन केलेले आहेत. तर अशा किती टाईपचे केमिकल रिएक्शन, तर वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचं आहे. नंबर वन आपण बघूया, कॉम्बिनेशन रिएक्शन. बघा, नावातच आहे कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काय, तिथं कॉम्बिनेशन होतं. कशाचं कॉम्बिनेशन होतं, वेन टू ऑर मोअर रिएक्टंट्स, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिएक्टंट. आता रिएक्टंट म्हणजे काय, जे केमिकल रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात, ज्यांच्यामुळं केमिकल रिएक्शन होते, जे कुठलेलं असतात हे आपण बघितलं आहे. टू ऑर मोअर रिएक्टंट्स कंबाईन इन अ रिएक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. बघा रे, दोन रिएक्टंट एकत्र कंबाईन होतात आणि एक प्रोडक्ट तयार होतं. फॉर एक्झाम्पल, आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. हे बघा, कार्बन प्लस ओ टू इट गिव्ज सी ओ टू. हे बघा, रिएक्टंट किती आहे, दोन. प्रोडक्ट किती आहे, एक. म्हणजे लक्षात येतं, ज्यावेळेस दोन रिएक्टंट असतील आणि एक प्रोडक्ट तयार होत असेल, तर त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन रिएक्शन. तसंच आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघा, होल्ड मॅग्नेशियम टंग्स अँड इग्नाईट. म्हणजे एक मॅग्नेशियमची स्ट्रीप घ्यायचं आहे आणि त्याला इग्नाईट करायचं आहे, स्पार्क करायचं आहे, जाळ लावायचं तिथे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, ऑन बर्निंग विथ द इयर. आता तुम्हाला माहीत आहे कुठलं इयर सबस्टन्स इयरमध्ये बर्न केला तर त्याचे रिएक्शन कोणासोबत होते, द रिएक्शन हॅपन्स विथ द ऑक्सिजन. मॅग्नेशियमची स्ट्रीप होती, त्याचे दोन मॉलिक्यूल, ऑक्सिजनचं दोन ॲटम, हे एकत्र आले तर त्याचं मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. मग इथं दोन रिएक्टंट झाले, एक मॅग्नेशियम आणि दुसरा ऑक्सिजन, आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हा एकच प्रोडक्ट झाला. म्हणजे ज्या केमिकल रिएक्शनमध्ये दोन रिएक्टंट आणि एक प्रोडक्ट असतो, त्या केमिकल रिएक्शनला म्हणायचं आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. क्लिअर, स्पष्ट, लक्षात येतं आहे. दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट, कॉम्बिनेशन. दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट, दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट. लक्षात ठेवायचं असं काय होतं कॉम्बिनेशनमध्ये. क्लिअर तुम्हाला लक्षात आलं. आता बघा, डिकम्पोजिशन याच्या उलट असतं, डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोज म्हणजे तुम्हाला माहित आहे, डिकम्पोज करणे म्हणजे कुजवणे, म्हणजे डिवाइड करणे. म्हणजे इकडे काय होणार आहे बघा, आता लक्षात घ्या, डिवाइड करणे, एवढंच लक्षात ठेवायचं. द केमिकल रिएक्शन इन विच अ टू ऑर मोर इज अ प्रोडक्ट फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिएक्टंट इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन रिएक्शन. हे बघा, आता इथं बघा काय होतं आहे, इथं काय होणार आहे, प्रोडक्ट एकापेक्षा जास्त आहेत आणि रिएक्टंट काय आहे, सिंगल आहे. आणि मागच्या कंपोजिशन रिएक्शनमध्ये, कॉम्बिनेशन रिएक्शनमध्ये काय होतं, दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट. इथं काय, एक रिएक्टंट दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट. कळतं आहे तुम्हाला, लक्षात येते. इथं काय होणार आहे, दोन प्रोडक्ट भेटणार आहेत. कशापासून, फ्रॉम द सिंगल रिएक्टंट दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन. म्हणजे हे बघा, ही जी एक रिएक्टंट आहे, हे डिकम्पोज होऊन याच्यापासून दोन प्रोडक्ट तयार होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, H2O ला ब्रेक केलं तर H2 वेगळं आणि O वेगळं होत असेल, तर त्याला आपण म्हणूया डिकम्पोजिशन. म्हणजे एकाच रिएक्टंट पासून दोन प्रोडक्ट मिळत असतील. तर बघा, द सिंगल रिएक्टंट शुगर इज डिवाइडेड इन टू द सबस्टन्स कार्बन अँड वॉटर. रिएक्शन शोज C12H22O11 हा शुगरचा फॉर्म्युला होता. त्याला डिकम्पोज केल्यानंतर काय रिएक्शन तयार झाली, 12 कार्बन, याच्यामधले कार्बन 12 बाजूला झाले आणि 11 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर तिथं तयार झाले. म्हणजे एक प्रोडक्ट, दोन प्रोडक्ट तयार झाले एकाच रिएक्टंटपासून. रिएक्टंट कुठला आहे, रिएक्टंट इज शुगर. म्हणजे शुगर मॉलिक्युलपासून 12 कार्बन आणि 11 वॉटरचे ॲटम तिथं तयार होताना दिसतात. दिस रिएक्शन इन विच देअर इज अ ओनली वन रिएक्टंट गिविंग टू ऑर मोअर प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन रिएक्शन. बघा, एक रिएक्टंट
तो देत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, डिकम्पोजिशन रिएक्शन. क्लियर? इथं डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय होतं, आपल्याला रिएक्टंट किती आहे, एक एक रिएक्टंट दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट, एक रिएक्टंट दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट, एक रिएक्टंट दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट. क्लिअर? आणि कॉम्बिनेशनमध्ये दोन रिएक्टंट एक प्रोडक्ट, इथं एक रिएक्टंट दोन प्रोडक्ट. क्लिअर? आता डिफरन्स लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला उद्यासाठी क्वेश्चन लिहून तयार करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे, डिफरन्स बिटवीन कॉम्बिनेशन रिॲक्शन अँड डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर चार पॉईंट तयार करून मला पाठवायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची रिॲक्शन डिस्प्लेसमेंट. आपण फिजिक्समध्ये शिकलो की डिस्प्लेसमेंट काय असतं. डिस्प्लेसमेंट म्हणजे एखादी वस्तू जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्ट्रेट लाईन डायरेक्शनं जात असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट. इथं डायरेक्शन मॅटर करत नाही, ही केमिस्ट्री आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस होते काहीतरी. काय डिस्प्लेस होते बघूया. रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ अन आयन ऑफ ए लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज अ टेकन बाय अनदर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट बाय द फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन. बघा काय होते, डिस्प्लेसमेंट होते कोणाचं, लेस रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणजे एलिमेंटची एक रिएक्टिव्हिटी असते. ते आपल्याला आठव्या लेसनमध्ये शिकायचंच आहे, आता तुम्ही त्याच्यावरती जास्त जोर देऊ नका. रिएक्टिव्हिटी म्हणजे काय, सगळेच मेटल जे आहेत ते सेम रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असताना सेम रिॲक्टिव्ह नसतात. म्हणजे काही लेस रिॲक्टिव्ह असतात, काही मोर असतात, काही मॉडरेट असतात. कोण रिॲक्शन कोणाची रिॲक्शन लवकर होते, कोणाची स्लो होते, कोणाची होतच नाही. आता समजा गोल्ड वगैरे घेतलं तर गोल्डवरती कशाचीच रिॲक्शन होत नाही, पण ॲल्युमिनियम वगैरे घेतलं त्याच्यावरती रिॲक्शन होते. म्हणजे काही मेटल हे लेस रिॲक्टिव्ह असतात. जे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहेत, लेस रिॲक्टिव्ह म्हणजे जे रिॲक्शनमध्ये लवकरात लवकर पार्टिसिपेट होत नाहीत. द लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज अ टेकन, ते कोण घेतं, टेकन द मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. जे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहेत ते घेतात कोणाला, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला, आणि त्याचे स्वतःचे आयन्स तयार करत असतात, त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तुम्हाला हे लक्षात आलं नसेल, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. बघा इकडं, हे बघा महत्त्वाचं काय आहे, आता बघा लक्षात घ्या. तर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लक्षात घ्यायचं आहे, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल सगळं. बघा सी यू एस ओ फोर कॉपर सल्फेट, याच्यामधला जो एस ओ फोर ग्रुप आहे, आता इथं हा सी यू एक मेटल आहे, मेटलसोबत जो अटॅच आहे तो फंक्शनल ग्रुप एस ओ फोर सल्फेट ग्रुप, आणि त्याच्यानंतर एफ ई हा एक मेटल आहे. आता तुम्ही रिॲक्टिव्हिटीमध्ये काढलं तर एफ ई हा मोर रिॲक्टिव्ह असतो आणि सी यू हा लेस रिॲक्टिव्ह असतो. रिॲक्टिव्हिटी सिरीजचा एक टेबल दिलेला आहे आठव्या लेसनमध्ये, आपला कुठला लेसन, तो मेटॉलॉजीमध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, तो टेबल काढून बघायचा आहे तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये लक्षात येईल. आता एफ ई हा मोअर रिॲक्टिव्ह आहे, मग हा जो एसओ फोर ग्रुप आहे तो एफ ई सोबत रिॲक्ट करतो. म्हणजेच कसं बघा, लक्षात घ्या, आता सी यू एक मेटल, एफ ई एक मेटल, पण एफ ई काय मोर रिॲक्टिव्ह आहे, मग काय होतं, हा एसओ फोर ग्रुप आहे का, एफ ई सोबत रिॲक्ट होतो आणि तयार होतं एफ ई एसओ फोर, आणि हा सी यू वेगळा होतो, सी यू इकडे राहिलं. बघा रिॲक्शनमध्ये लक्षात आलं का तुम्हाला, पहिल्यांदा काय होतं, सी यू एस ओ फोर हा एक ग्रुप एलिमेंट होता, त्याच्यासोबत सल्फेट ग्रुप होता सी यू एस ओ फोर. सी यू हा लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं एसओ फोर ग्रुपचं डिस्प्लेसमेंट होतं कोणासोबत, कोणाकडे डिस्प्लेसमेंट होतं, एफ ई इकडं, एफ ई आणि ह्या एस ओ फोर तयार झालं एफ ई एस ओ फोर, आणि हा सी यू वेगळा झाला, हा सी यू वेगळा झाला. म्हणजे इथं काय झालं, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आणि त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. कळतंय, लक्षात येत आहे, इथं सिंगल डिस्प्लेसमेंट म्हणतात याला, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑर सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. खूप इझी डेफिनेशन येतं, एक दोन एक्झाम्पल याचे लर्न करायचं आहे, बाकी याच्यामध्ये विशेष काही नाही, इझी आहेत, फक्त काय होतं हे लक्षात घ्यायचं आहे. डबल डिस्प्लेसमेंटमध्ये बघा, डबल एक्सचेंज होतं, कसं होतं बघा, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच आयन्स इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज फॉर्म प्रिसिपिटेट आर कॉल्ड ॲज अ डबल रिॲक्शन. याच्यामध्ये काय होतं, आयन एक्सचेंज होतात, एक्सचेंज होतात म्हणजे इकडले आयन्स इकडं जातात आणि इकडले आयन्स इकडं जातात. तर इकडचे आयन इकडं जातात आणि इकडचे आयन इकडं जातात, कसं होतं, आयन्स इन द रिॲक्टर आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेट म्हणजे एक्सचेंज होऊन ज्यूस सारखा सबस्टन्स तयार होणे.
व्हाइट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड इज अ फॉर्म बाय एक्सचेंजिंग अ सिल्वर एंड द सोल्यूशन सोडियम आयन प्रेजेंट इन द रिएक्टेंट. तर हे काय AgNO3, Ag मीन्स सिल्वर नायट्रेट, सिल्वर नायट्रेटचं रिएक्शन सोडियम क्लोराईड सोबत केली. तर बघा लक्षात घ्या, इथं इथला जो NO3 ग्रुप आहे, NO3 हा सोडियम सोबत अटॅच होतो, म्हणजे इथला NA आणि इकडचा NO3 एक सबस्टन्स तयार झाला. लक्षात येत आहे, इकडचा Ag आणि इकडचा Cl एका ठिकाणी येतात. अशा पद्धतीनं डबल डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे इकडच्या एलिमेंटचं इकडं डिस्प्लेसमेंट होतं आणि इकडच्या एलिमेंटचं इकडं डिस्प्लेसमेंट होतं. एलिमेंट म्हणण्यापेक्षा तो फंक्शनल ग्रुप, ज्याला म्हणूया नायट्रेट ग्रुप, क्लोराईड ग्रुप, असे जे फंक्शनल ग्रुप आहेत त्या फंक्शनल ग्रुपचं डिस्प्लेसमेंट होतं आहे दोन्ही ठिकाणी, म्हणजे इकडून तिकडं तिकडून इकडं. म्हणजे या एलिमेंटवरचा जो फंक्शन ग्रुप आहे तो आणि इकडचा फंक्शन ग्रुप आहे तो इकडं जॉईंट होतो. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला दिसतंय तिथं AgCl रिएक्शनमध्ये काय होतं, AgNO3, म्हणजे NO3 ग्रुप कुठं गेला, इथला NO3 ग्रुप सोडियम सोबत अटॅच झाला आणि NaNO3 इथं तयार झाला आणि ॲक्वेस सोल्युशन प्रिसिपिटेट त्याचं तयार होतं. आणि इथं व्हाईट कलर दिलेला आहे, रिएक्शनमध्ये व्हाईट कलर होतो. क्लिअर तुम्हाला लक्षात येतं आहे. त्याच्यानंतर पुढं बघायचं आहे आपल्याला, तर अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. काही रिॲक्शन आहेत, आता आपण कुठल्या कुठल्या रिॲक्शन बघितल्या, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, अशा 4 टाईप्सच्या रिॲक्शन बघितल्या. अजून काही 2 टाईपच्या रिॲक्शन आहेत, तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. नावातच आहे बघा, लक्षात ठेवा, खूप इझी कन्सेप्ट तुम्हाला मी सांगणार आहे. एंडो हे काय, एंडोथर्मिक, एंडो मीन्स इन, इन काय इन होणार आहे हे काय इन, आणि थर्मिक म्हणजे काय, हीट. थर्मल मीन्स काय असतं, हीट, म्हणजे ज्या रिॲक्शनला हीट द्यावी लागते त्या रिॲक्शनला, किंवा ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते तिला म्हणायचं इंडोथर्मिक. इंडो इंडो मीन्स इन, ज्या रिॲक्शनला हीट द्यावी लागते किंवा जी रिॲक्शन हीट शिवाय होत नाही किंवा ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्या रिॲक्शनला म्हणायचं एंडोथर्मिक. एंडो मीन्स हीट टेक केली जाते, हीट इज ॲब्सॉर्ब. आणि तसंच एक्झो मीन्स, एक्झो मीन्स काय तुम्हाला लक्षात घ्या, एक्झो मीन्स आउट. आणि थर्मिक मीन्स काय, हीट. थर्मिक मीन्स काय आहे, हीट. ज्या रिॲक्शनमध्ये हीट एक्झिस्ट होते, मधून हीट रिलीज होते त्या रिॲक्शनला म्हणायचं एक्झो. एक्झो म्हणजे हीट बाहेर पडणे आणि इंडो म्हणजे हीट ॲब्सॉर्ब करणे. इंडो मीन्स ॲब्सॉर्प्शन, एक्झो मीन्स गिव्हन आउट ऑर रिलीज. क्लिअर, रिॲक्शन लक्षात आलं तुम्हाला. हीट इज ॲब्सॉर्ब ऑर गिव्हन अवे इन द व्हेरियस प्रोसेस ऑफ द रिॲक्शन अकॉर्डिंगली टू दॅट क्लासिफाईड इन टू एंडोथर्मिक, हीट इज ॲब्सॉर्ब, एक्झोथर्मिक, हीट इज रिलीज. तर त्यातली पहिली रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे, एंडोथर्मिक प्रोसेस काय असते. हीट फ्रॉम आउटसाईड इज ॲब्सॉर्ब, हीट काय केली जाते, इनसाईड घेतली जाते. हीट फ्रॉम द आउटसाईड इज ॲब्सॉर्ब ड्युरिंग द फिजिकल चेंजेस, ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस, फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस. आईसचं मेल्टिंग होत असताना, फिजिकल चेंजेसमध्ये बघा, आईसचं मेल्टिंग होत असताना आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला, तुम्ही फ्रीजमध्ये आईस ठेवा, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं, आईस मेल्ट होत नाही. का होत नाही, फ्रीजचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. तोच आईसचा तुकडा घ्यायचा आणि नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं. नॉर्मल टेम्परेचर समजा 35 ते 40 डिग्री सेल्सिअस असेल, तर ते 40 डिग्री सेल्सिअस आणि बर्फाचं टेम्परेचर किती असतं, ऑलमोस्ट 0 डिग्री सेल्सिअस, तर ती बाहेरची हीट ॲब्सॉर्ब करतं तिथं आणि बर्फ मेल्ट व्हायला चालू होतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं, हीट ॲब्सॉर्ब झाली, ही कुठली रिॲक्शन झाली मग, एक्झोथर्मिक, सॉरी एंडोथर्मिक रिॲक्शन. त्याच्यानंतर डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, देअरफोर दिस रिॲक्शन ऑज कॉल्ड ॲज अ एंडोथर्मिक प्रोसेस. ह्या प्रोसेसला एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतात. बरं, हे रिॲक्शन का नाही म्हटलं इथं, लक्षात घ्या, प्रोसेस का म्हणतो आहे आपण, कारण याच्यामध्ये फिजिकल चेंजेसमध्ये पण हीट आपल्याला लागते कधी कधी. हे सगळे कसे आहेत, डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर, दीज आर ऑल्सो फिजिकल चेंजेस. रिॲक्शन इथं होत नाही आहे, रिॲक्शनची गरज नाही. हे काय म्हणलं आपण ह्याला, एक्झोथर्मिक प्रोसेस, म्हणजे फिजिकल चेंजेसमध्ये पण हीट लागत असते, हीट ॲब्सॉर्ब केली जाते, त्याला म्हणायचं प्रोसेस. आणि जर एक्झोथर्मिक रिॲक्शन कधी म्हणू, जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना हीट ॲब्सॉर्ब केली जाते, त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन. बघा, एंडोथर्मिक रिॲक्शन, सॉरी एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक प्रोसेस. तर लक्षात ठेवायचं आहे, एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय होते, हीट ॲब्सॉर्ब केली जाते, पण इथं कुठले चेंजेस आहेत, फिजिकल चेंजेस. प्रोसेस म्हणलं की फिजिकल चेंजेस आहेत, रिॲक्शन म्हणलं की केमिकल चेंजेस. लक्षात ठेवायचं आहे, क्लिअर. तर आपल्याला पुढं जायचं आहे थोडंसं,
एक्झोथर्मिक ही पण प्रोसेस आहे. आता ह्या पण प्रोसेसमध्ये हीट इज अ गिवन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ आईस, आईसचं वॉटरचं आईस होत असताना पण हीट काय केली जाते, रिलीज केली जाते. डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, ह्या सगळ्या फिजिकल चेंजेसमध्ये हीट ही रिलीज होते, हीट बाहेर काढून टाकली जाते, म्हणून त्याला एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतात. हे सगळे कसले चेंजेस आहेत, फिजिकल चेंजेस म्हणून प्रोसेस. आता आपल्याला बघायचं आहे एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. तर एंडोथर्मिक रिॲक्शन, आता रिॲक्शन आले इथं, रिॲक्शन आल्या म्हणजे कुठले चेंजेस येणार, केमिकल चेंजेस. प्रोसेस आली की फिजिकल चेंजेस. देर इज अन एक्सचेंज ऑफ हीट इन अ केमिकल रिॲक्शन ॲज वेल. अकॉर्डिंगली अँड सम आर द एंडोथर्मिक रिॲक्शन. आता बघा पहिल्या रिॲक्शनमध्ये ऑब्झर्व करूया आपण, पहिल्या रिॲक्शनमध्ये काय होतं आहे. तर पहिल्या रिॲक्शनमध्ये कॅल्शियम कार्बोनेट CaCO3, पहिल्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. बघा CaCO3 प्लस हीट, हीट काय झाली प्लस केलो, म्हणजे ॲरोच्या इकडं जर हीट आली तर त्या सगळ्या रिॲक्शन काय असतात, इंडोथर्मिक. ती हीट इथं पण दाखवू शकतो आपण, ट्रायंगल दाखवून, कळतंय, लक्षात येते. म्हणजे प्लस हीट म्हणजे काय, हीट द्यावी लागली, म्हणजेच काय, हीट ॲब्सॉर्ब केली, ॲब्सॉर्ब केलं की एंडोथर्मिक, कळतंय, ॲरोच्या तिकडं. म्हणजे हे काय एंडोथर्मिक मध्ये काय होणार आहे, लक्षात घ्या, इथं पण हीट दाखवली जाते हो का, इथं ट्रायंगल दाखवून, असं असं बी आलं तर ती कुठली रिॲक्शन असते, एंडोथर्मिक रिॲक्शन. पण एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये बघा, हीट ही काय होते, ॲरोच्या नंतर आहे, प्रोडक्टमध्ये हीट आली, प्रोडक्टमध्ये हीट आली म्हणजे हीट इथून काय झाली, रिलीज झाली किंवा गिवन अवे, गिवन अवे होत असेल तर ती रिॲक्शन कोणती असते, ती रिॲक्शन असते एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटमध्ये हीट येते आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोडक्टमध्ये हीट येते. रिॲक्टंटमध्ये देत असताना इथं पण ट्रायंगल दाखवून हीट दाखवू शकतो आपण, क्लिअर, लक्षात येते तुम्हाला, खूप इझी कन्सेप्ट आहेत. एंडोथर्मिक म्हणजे हीट ॲब्सॉर्ब केली जाते, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्यांना म्हणायचं एंडोथर्मिक, आणि ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट रिलीज केली जाते, हीट इज गिव्हन आउट, त्या केमिकल रिॲक्शनला आपण म्हणतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. क्लिअर तुम्हाला लक्षात येतंय. तर पुढचा पॉईंट बघायचा आहे, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रेट मीन्स स्पीड, स्पीड केमिकल रिॲक्शनची, म्हणजे केमिकल रिॲक्शन लवकर होते, फास्ट होते, काही रिॲक्शन खूप फास्टली होतात, काही रिॲक्शन खूप स्लो असतात. तर आपल्याला बघायचं आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, व्हॉट आर अँड व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स आर विच आर अफेक्टिंग टू द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सगळे पॉईंट आपल्याला बघायचं आहे. सम केमिकल रिॲक्शन कॅन हॅपन्स क्विकली, काही केमिकल रिॲक्शन खूप क्विक होतात, बट सम केमिकल रिॲक्शन आर हॅपन्स, सम केमिकल रिॲक्शन रिक्वायर्ड अ टाईम, म्हणजे काही रिॲक्शन क्विक होतात, काही रिॲक्शन स्लो होतात. इट मीन्स दॅट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज डिफरंट, म्हणजे जो केमिकल रिॲक्शनचा रेट आहे, जो स्पीड आहे केमिकल रिॲक्शन होण्याची, ती स्पीड काही ठिकाणी कमी असते, काही ठिकाणी जास्त असते, काही रिॲक्शन खूप फास्ट होतात, काही रिॲक्शन खूप स्लो होतात, काही काही रिॲक्शनला खूपच टाईम लागतो, काही रिॲक्शन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होत असतात. तर ते आपल्याला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग अ विंटर अ लाँग टाईम इज रिक्वायर्ड टू सेटिंग मिल्क इन टू कर्ड. बघा रे, विंटरमध्ये दुधाचं दही करायचं असेल तर खूप वेळ लागतो, बट हायर टेम्परेचर म्हणजे उन्हाळ्यामध्ये तो जास्त टेम्परेचर म्हणजे जास्त वेळ लागत नाही. का? कारण हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असतं, कमी टेम्परेचर असल्यामुळे दुधाचं दही होत असताना वेळ लागतो, आणि टेम्परेचर मिळाल्यामुळं, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं, त्या रिॲक्शनला हीटची गरज असते, आणि त्या रिॲक्शनला हीट मिळाल्यानंतर ती रिॲक्शन खूप फास्ट होते, कळतंय तुम्हाला, लक्षात येत आहे. म्हणजे दुधाचं दही होणं एकच प्रोसेस आहे, पण फॅक्टर कुठला अफेक्ट करतो इथं, टेम्परेचर हाय. नेक्स्ट, उन्हाळ्यामध्ये पण दुधाचं दही होतं आणि हिवाळ्यामध्ये पण दुधाचं दही होतं, पण हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी असल्यामुळं खूप जास्त वेळ लागतो, आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळं खूप कमी वेळ लागतो, लक्षात येते. टेम्परेचर हा एक फॅक्टर आहे जो केमिकल रिॲक्शनची स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज करतो. असे भरपूर फॅक्टर आहेत ज्याच्यामुळं केमिकल रिॲक्शनची स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असते. तर ते आपल्याला बघायचं आहे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत. तर अतिशय महत्त्वाचा 4 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो इथं, 4 मार्काला किंवा एखादा क्वेश्चन सब क्वेश्चन देऊन त्याच्यामध्ये 5 मार्काला पण हा क्वेश्चन विचारला जातो.
फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिएक्शन, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की टेम्परेचरमुळं काय होतं आहे, दुधाचं दहीच होत होतं, पण टेम्परेचरमुळं ते उन्हाळ्यामध्ये फास्ट होत होतं, म्हणजे टेम्परेचर एक फॅक्टर असा होता जो केमिकल रिएक्शनला अफेक्ट करत होता. असे कुठले कुठले फॅक्टर आहेत ते जे फॅक्टर काय करतात, अफेक्ट करतात केमिकल रिएक्शनला. तर आपल्याला पहिला फॅक्टर बघायचा आहे, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, जशाला तसं याचा आन्सर लिहून मला पाठवायचा आहे, लर्न करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, मेमराइज करायचं आहे, 2-4 वेळेस हे लिहून काढायचं आहे तुम्ही मला, किमान 4 वेळेस लिहा हे आन्सर. तर नेचर ऑफ रिॲक्टंट्स, पहिला फॅक्टर अफेक्ट करतो की कुठला, नेचर ऑफ रिॲक्टंट. जर रिॲक्टंटचं नेचर कसं आहे त्याच्यावरून केमिकल रिॲक्शनचे स्पीड कमी किंवा जास्त ठरत असते. बघा, नेचर ऑर रिॲक्टिव्हिटी, आता आपण रिॲक्टिव्हिटी ही कन्सेप्ट बघणारच आहोत. रिॲक्टिव्हिटी म्हणजे काही मेटल हे, मेटल किंवा काही सबस्टन्स हे लेस रिॲक्टिव्ह असतात, काही मोर रिॲक्टिव्ह असतात, म्हणजे काही रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट फास्ट होतात, काही रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट स्लो होतात. द नेचर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, म्हणजे दोन गोष्टी येतात, केमिकल रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हे चेंज होण्यासाठी त्या एलिमेंटचं नेचर किंवा त्याची रिॲक्टिव्हिटी मॅटर करत असते. रिॲक्टिव्हिटी जास्त असेल तर स्पीड पण जास्त असेल, रिॲक्टिव्हिटी कमी असेल तर स्पीड पण कमी असेल. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक, देअरफोर द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज हायर दॅन झिंक. हो का, झिंकपेक्षा ॲल्युमिनियम हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. हा मेटल आहे, झिंक पण एक मेटल आहे, ॲल्युमिनियम पण एक मेटल आहे, पण मेटलची एक रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये ॲल्युमिनियम पहिले येतो. ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळं हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत त्याची जर रिॲक्शन केली तर ती रिॲक्शन खूप फास्ट होते, आणि झिंकची रिॲक्शन केली ती पण रिॲक्शन होते पण ती स्लो होते. कळतंय, रिॲक्शनमध्ये दोन्ही ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, दोन्हीही मेटल आहेत, पण त्यांची रिॲक्टिव्हिटी कमी जास्त असते आहे, रिएक्शनची जी स्पीड आहे ती पण कमी जास्त होते. कळतंय, लक्षात येते तुम्हाला, पहिला पॉईंट कळाला तुम्हाला, नेचर ऑफ रिएक्टंट ऑर नेचर ऑफ रिएक्टंट ऑर रिएक्टिव्हिटी. देन साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट, अतिशय महत्त्वाचा दुसरा पॉईंट काय, साईज ऑफ पार्टिकल ऑफ द रिएक्टंट. द रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड अपॉन द साईज ऑफ अ पार्टिकल ऑफ द रिएक्टंट टेकिंग पार्ट इन द केमिकल रिएक्शन. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज टोटली डिपेंड अपॉन द साईज ऑफ द पार्टिकल विच आर पार्टिसिपेटिंग इन द रिएक्शन. रिएक्शनमध्ये जे जे रिएक्टंट पार्टिसिपेट करतात त्यांच्या पार्टिकलची साईज काय आहे, त्या साईजवरनं पण रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड होत असते. बघूया आपण कसं, द स्मॉलर द साईज ऑफ द पार्टिकल हायर द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. जे रिएक्शनमध्ये रिएक्टंट आहेत, रिएक्टंटचे जे पार्ट खूप स्मॉल असेल तर केमिकल रिएक्शनची स्पीड खूप जास्त असते, तिथून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करणं खूप इझी पडतं. साईज जर स्मॉल असेल, आपण बघितलं ॲटॉमिक साईज जर स्मॉल असेल काय होतं, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतो डिक्रीज होतो हे बघायचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, साईज जर स्मॉल असेल पार्टिकलची तर तिथं रिॲक्शन खूप फास्ट होते, त्याच्याच उलटं साईज जर पार्टिकलची जास्त असेल तर तिथं रिॲक्शन खूप स्लो होत असते. क्लिअर तुम्हाला लक्षात येतं आहे? त्याच्यानंतर पुढं जायचं आहे आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट थर्ड पॉईंट आहे. रिॲक्टंट द कॉन्सन्ट्रेशन, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. जर ॲसिडचं एक्झाम्पल घेतलं, ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड असेल तर तिथं रिॲक्शन खूप फास्ट होते, ॲसिड जर डायल्यूट असेल तर तिथं रिॲक्शन फास्ट होत नाही. क्लिअर तुम्हाला लक्षात येते? कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे काय, डायल्यूट ॲसिड म्हणजे काय, हे 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर चौथा पॉईंट, आत्ताच दह्याचं एक्झाम्पल आपण डिस्कस केलं, त्याच्यामध्ये रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ केमिकल रिएक्शन पण वाढतो, जर टेम्परेचर डिक्रीज झालं तर रेट ऑफ केमिकल रिएक्शन पण डिक्रीज होतो. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग द डिकम्पोजिशन ऑफ द लाईम स्टोन इन दिस ॲक्टिव्हिटी लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईम स्टोन. म्हणजे काय होतं आहे, लाईम वॉटर आहे ते मिल्क कलरचं, म्हणजे मिल्की व्हाईटिश कलरचं होत नाही जोपर्यंत त्याला हीट देत नाही. म्हणजे केमिकल रिॲक्शन होण्यासाठी किंवा केमिकल रिॲक्शन फास्ट होण्यासाठी टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे, जसं आपण तो दह्याचं पण एक्झाम्पल घेतलं. म्हणजे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज ऑल्सो डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर अँड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर केमिकल रिएक्शन इन्क्रीज होतो, टेम्परेचर डिक्रीजेस रेट ऑफ केमिकल रिएक्शन ऑल्सो डिक्रीजेस. क्लिअर तुम्हाला लक्षात येते? त्याच्यानंतर कॅटलिस्ट तुम्हाला माहीत आहे, द सबस्टन्स विच आर नॉट टेकिंग पार्ट इन द केमिकल रिएक्शन बट दे इन्क्रीज द स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे असे सबस्टन्स जे केमिकल रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत पण जे केमिकल रिएक्शनची स्पीड वाढवतात. फॉर एक्झाम्पल, आपण खाण्याचा सोडा वगैरे वापरतो, कशासाठी वापरतो बघा, तुम्हाला माहिती आहे भजी वगैरे करत असताना ते फुगत नसतील तर त्याच्यामुळे काही चव येते का आपल्याला? नाही. पण ते काय, आपल्याला जर रिॲक्शन फास्ट करून आणायचं असेल तर असे काही सबस्टन्स आपण यूज करत असतो. कळतंय तुम्हाला? द सबस्टन्स हूज प्रेझेन्स
प्रेजेंस द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंजेस. तर ते असे सबस्टन्स जे प्रेझेन्स असतात पण ज्यांच्यामुळे काही केमिकल चेंजेस होत नाहीत, फक्त आणि फक्त द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इन्क्रीज, म्हणजे कॅटलिस्ट सबस्टन्स आहेत ज्यांच्यामुळं केमिकल रिॲक्शनची फक्त स्पीड वाढते, केमिकल रिॲक्शनमध्ये कुठलाही चेंजेस होत नाही. क्लिअर लक्ष देते तुम्हाला? केमिकल रिॲक्शनमध्ये कुठलाही चेंज होत नाही आणि केमिकल रिॲक्शनची फक्त स्पीड जर वाढत असेल तर त्याला आपण म्हणतो कॅटलिस्ट. द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड इन टू द वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ॲट अ रूम टेम्परेचर, हाउएव्हर द सेम रिएक्शन ऑकर फास्टर रेट ऑन ॲडिंग अ मॅग्नीज डायऑक्साइड. मॅग्नीज डायऑक्साइड इट इज अ एक्झाम्पल ऑफ कॅटलिस्ट. तर सुरुवातीला जे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड आहे इन टू वॉटर, वॉटरमध्ये डिकम्पोजिशन करत असताना ते डिकम्पोजिशन फास्टली होत नाही, पण त्याच्यामध्ये जर मॅग्नीज पेरॉक्साइड तुम्ही ॲड केला तर केमिकल रिॲक्शनला काहीच फरक पडत नाही, फक्त केमिकल रिॲक्शनची स्पीड वाढते. आणि केमिकल रिॲक्शनची स्पीड वाढते म्हणजेच रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज अ इन्क्रीजेस, अँड दर कॅटलिस्ट आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीजिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे are not taking part in the chemical reaction but they can increase the speed of the chemical reaction. लक्षात येऊ लागले तुम्हाला? तर कॅटलिस्ट हे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, बट दे विल इन्क्रीज द स्पीड ऑफ अ केमिकल रिएक्शन. अतिशय महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग टू द रेट ऑफ केमिकल रिएक्शन? नंबर वन, नेचर ऑफ द रिएक्टंट. नंबर टू, साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिएक्टंट्स. नंबर थ्री, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. नंबर फोर, टेम्परेचर ऑफ द रिएक्टंट. अँड नंबर फाईव्ह, कॅटलिस्ट. दीज आर द डिफरंट फॅक्टर विच आर अफेक्टिंग रिएक्शन. दिस इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 5 मार्क्स. आन्सर तुम्हाला सर्वांनाच याच्यामध्ये लिहायचं आहे आणि 2 वेळा किमान हे आन्सर लर्न करायचं आहे, लिहायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. अतिशय महत्त्वाचा पार्ट होता हा, 4 मार्कासाठी विचारला जातो. तर सर्वांनी आन्सर लिहून मला पाठवायचे आहेत. थँक्यू.